गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, कशे आहात? स्टे होम स्टे सेफ। नाउ लास्ट लेक्चर वी आर स्टडी द टू टाइप्स ऑफ रिएक्शन। फर्स्ट इज कॉम्बिनेशन रिएक्शन, सेकंड इज डिकम्पोजिशन रिएक्शन। नाउ टुडे वी विल डिस्कस थर्ड टाइप ऑफ रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन। लेट अस सी हियर व्हाट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट रिएक्शन। फर्स्ट ऑफ ऑल वी स्टडी द डेफिनेशन ऑफ डिस्प्लेसमेंट रिएक्शन। व्हाट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट रिएक्शन? अ केमिकल रिएक्शन इन व्हिच मोर रिएक्टिव एलिमेंट डिस्प्लेस द लेस रिएक्टिव एलिमेंट इन इट्स कंपाउंड्स इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट रिएक्शन। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर डिस्प्लेसमेंट रिएक्शनची डेफिनेशन दिलेली आहे आणि या डेफिनेशनचं मीनिंग काय आहे, कॉन्सेप्ट काय दिलेला आहे। तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये दोन टाइपचे रिएक्टंट असणार आहेत, त्यामध्ये फर्स्ट मोर रिएक्टिव्ह एलिमेंट। दोन टाइपचे रिएक्टंट म्हणजेच दोन टाइपचे एलिमेंट आहेत, फर्स्ट इज मोर रिएक्टिव्ह एलिमेंट अँड सेकंड इज लेस रिएक्टिव्ह एलिमेंट। मग मोर रिएक्टिव्ह एलिमेंट जो असणार आहे हा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला डिस्प्लेस करणार आहे। या केमिकल रिएक्शन मध्ये मोर रिएक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेस द लेस रिएक्टिव्ह एलिमेंट, दॅट मीन्स मोर रिएक्टिव्ह एलिमेंट हा लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला काय करणार आहे, डिस्प्लेस करणार आहे। अँड सच टाइप ऑफ रिएक्शन इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट रिएक्शन। लेट अस सी हियर एक्झाम्पल झिंक एलिमेंट इट इज इन सॉलिड स्टेट रिएक्ट विथ कॉपर सल्फेट एक्वियस सोल्यूशन। झिंक इट इज अ मोर रिएक्टिव एलिमेंट, कॉपर सल्फेट सोल्यूशन इन कॉपर इज लेस रिएक्टिव एलिमेंट, देन झिंक मोर रिएक्टिव एलिमेंट डिस्प्लेस द कॉपर इन कॉपर सल्फेट सोल्यूशन। लेट अस सी हियर झिंक इट इज अ मोर रिएक्टिव एलिमेंट डिस्प्लेस द कॉपर इन कॉपर सल्फेट सोल्यूशन व्हिच प्रोडक्ट इज फॉर्मड। लेट अस सी हियर व्हिच प्रोडक्ट इज फॉर्मड, कॉपर प्लस ZnSO4 एक्वियस सोल्यूशन। ही जी रिएक्शन तुमच्या समोर दिलेली आहे, या रिएक्शन मध्ये झिंक हा जो एलिमेंट आहे हा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट आहे आणि तो सॉलिड स्टेट मध्ये आहे, कॉपर सल्फेट हे एक्वियस सोल्यूशन आहे आणि या एक्वियस सोल्यूशन मध्ये कॉपर हा लेस रिएक्टिव्ह एलिमेंट आहे।
मग जिंक हा मोर रिएक्टिव एलिमेंट कॉपर ला काय करणार आहे डिस्प्लेस करणार, म्हणजेच कॉपरच्या जागेवरती कोण येणार आहे तर जिंक एलिमेंट येणार आणि जिंकच्या जागेवरती कॉपर जाणार आहे. मग या ठिकाणी प्रॉडक्ट काय तयार होईल, कॉपर सॉलिड प्लस जेडेन एसओ फोर एक्वियस सोल्युशन तयार होणार आहे. मग या टाइपला आपण म्हणणार आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन, कारण या रिएक्शन मध्ये मोर रिएक्टिव्ह एलिमेंट हा लेस रिएक्टिव्ह एलिमेंटच्या जागेवरती डिस्प्लेस झालेला आहे, म्हणून या रिएक्शनला आपण म्हणणार आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्ही पाहू शकता कॉपर हा सॉलिड सबस्टन्स आहे किंवा कॉपर हा सॉलिड एलिमेंट आहे, मोर रिएक्टिव्ह आहे. कॉपर मोर रिएक्टिव्ह सॉलिड एलिमेंट रिएक्ट विथ PbCl2, रिएक्ट विथ PbCl2 एक्वियस सोल्युशन. या ठिकाणी कॉपर हा सॉलिड मोर रिएक्टिव्ह एलिमेंट कोणाबरोबर रिएक्ट होणार आहे तर PbCl2 एक्वियस सोल्युशन आहे याच्याबरोबर तो रिएक्ट होणार आहे. मग रिएक्ट होत असताना कॉपर हा मोर रिएक्टिव्ह आहे, कॉपर हा मोर रिएक्टिव्ह आहे आणि PbCl2 या एक्वियस सोल्युशन मध्ये Pb हा जो एलिमेंट आहे हा एलिमेंट लेस रिएक्टिव्ह आहे. मग काय होणार आहे या रिएक्शन मध्ये, कॉपर हा पीबी ला काय करणार आहे डिस्प्लेस करणार आहे. कॉपरने पीबी ला डिस्प्लेस केल्यानंतर या ठिकाणी प्रोडक्ट काय तयार होऊ शकतो, पीबी सॉलिड प्लस सीयूसीएल टू प्लस सीयूसीएल टू एक्वियस सोल्युशन तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी कोणती रिएक्शन टेक प्लेस झालेली आहे तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन. पीबी हा कॉपरच्या जागेवरती डिस्प्लेस होणार, कॉपर पीबीच्या जागेवरती डिस्प्लेस होणार आहे, म्हणून या दोन रिएक्शन आपण म्हणणार आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. या दोन्ही रिएक्शन मध्ये कॉन्सेप्ट काय झालेला आहे तर झिंक आणि कॉपर हे मोर रिएक्टिव्ह एलिमेंट आहेत आणि हे मोर रिएक्टिव्ह एलिमेंट सोल्युशन मधील एक्वियस सोल्युशन मधील लेस रिएक्टिव्ह एलिमेंटच्या जागेवरती काय होणार आहे डिस्प्लेस होणार आहे, म्हणून या रिएक्शनला आपण म्हणणार आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मग डिस्प्लेसमेंट रिएक्शन वरती तुम्हाला एक ऍप्लिकेशन वाईज क्वेश्चन विचारला जाईल तुमच्या एक्झाम मध्ये. या रिएक्शन वरती तुम्हाला अप्लाइड क्वेश्चन विचारला जाईल एक्झाम मध्ये. एक एक्झाम्पल देतो या ठिकाणी पहा की या रिएक्शन वरती तुम्हाला कोणत्या टाइपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, या रिएक्शन वरती कोणत्या टाइपचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन व्हाय डज द कॉपर सल्फेट सोल्युशन, व्हाय डज द कॉपर सल्फेट सोल्युशन चेंज द कलर व्हेन आयर्न नेल डीप्ड इन इट्स सोल्युशन. या ठिकाणी तुम्हाला जो क्वेश्चन विचारलेला आहे हा क्वेश्चन काय आहे पहा, व्हाय डज द कॉपर सल्फेट सोल्युशन चेंज द कलर, म्हणजे कॉपर सल्फेट सोल्युशनचा कलर चेंज होणार आहे, कॉपर सल्फेट सोल्युशनचा कलर चेंज होणार आहे. मग तो कलर कधी चेंज होणार आहे, व्हेन ज्यावेळेस आयर्न नेल, म्हणजे तुम्हाला माहित आहे टाचणी आयर्न नेल आपण त्या सोल्युशन मध्ये काय करणार आहे डीप करणार आहे, म्हणजे आयर्न नेल कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये डीप केल्यानंतर त्या कॉपर सल्फेट सोल्युशनचा कलर काय होणार आहे चेंज होणार आहे. मग यामध्ये कोणती रिएक्शन आहे किंवा याचं आन्सर काय आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. समजा आपण एक बीकर घेतलेला आहे आणि या बीकर मध्ये सुरुवातीला आपण काय घेणार आहे तर कॉपर सल्फेट सोल्युशन घेणार आहे. या बीकर मध्ये आपण घेणार आहे CuSO4 सोल्युशन, या ठिकाणी आपण CuSO4 सोल्युशन घेणार आहे आणि CuSO4 हे जे सोल्युशन आहे या सोल्युशनचा कलर
हा स्टार्टिंगला किंवा सुरुवातीला काय असणार आहे डार्क ब्लू कलर असणार आहे डार्क ब्लू कलर आहे म्हणजे या बीकर मध्ये आपण कॉपर सल्फेट सोल्यूशन घेतलेलं आहे आणि या कॉपर सल्फेट सोल्यूशनचा कलर कसा आहे डार्क ब्लू कलर कलर आहे मग या सोल्यूशन मध्ये आपण ऍड करणार आहे आयर्न नेल या सोल्यूशन मध्ये ऍड काय करणार आहे आयर्न नेल या ठिकाणी आपण ऍड करणार आहे आयर्न नेल म्हणजे टचनी तुम्हाला नोन आहे या ठिकाणी आयर्न नेल याच्यामध्ये ऍड केल्यानंतर या सोल्यूशनचा जो कलर आहे तो कलर चेंज होणार आहे तो कलर चेंज होणार आणि तो कलर चेंज झाल्यानंतर ना ब्लू कलर काय होणार आहे फेड होणार आहे फेड किंवा आपण या ठिकाणी म्हणू शकतो तो कलर ग्रीन कलर होणार आहे ब्लू कलर फेड होतो म्हणजे काय कसा होणार आहे तर ग्रीन कलर होणार आहे मग हा जो चेंज आहे हा चेंज का होणार आहे याच्यामध्ये कोणती रिएक्शन होणार आहे हा बदल कशा म्हणजे कशा प्रकारे होणार आहे याचं तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचं आहे मग या ठिकाणी मला सांगायचं आहे की कॉपर सल्फेट सोल्युशन आहे ब्ल्यू कलरचं कॉपर सल्फेट सोल्युशन आहे म्हणजे एक्विअस सोल्युशन आहे आणि या एक्विअस सोल्युशनची रिएक्शन कोणाबरोबर होणार तर आयर्न नेल बरोबर होणार आयर्न म्हणजे काय असणार आहे तर एफई असणार आहे म्हणजे एफईची रिएक्शन कोणाबरोबर होणार कॉपर सल्फेट सोल्युशन बरोबर होणार आहे मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एफई आयर्न याची रिएक्शन कॉपर सल्फेट सोल्युशन बरोबर होणार आहे मग आपण रिएक्शनचा स्टडी करणार आहे मग त्यावरून आपण सांगू शकतो की कॉपर सल्फेट सोल्युशनचा कलर चेंज का होतो मग या ठिकाणी पहा रिएक्शन कोणाची कोणाबरोबर होणार आहे तर सुरुवातीला या ठिकाणी आयर्न नेल रिएक्ट विथ कॉपर सल्फेट CuSO4 कॉपर सल्फेट बरोबर आयर्न नेल रिएक्ट झाल्यानंतर चेंज इन कलर ऑफ CuSO4 सोल्युशन CuSO4 सोल्युशनचा कलर काय होणार आहे चेंज होणार आहे मग या ठिकाणी ऍक्च्युअल कोणत्या टाइपचे रिएक्शन आहे रिएक्शन काय आहे पहा आयर्न नेल म्हणजे कोणता सबस्टन्स आहे तर आयर्न म्हणजे या ठिकाणी आपण घेणार आहे एफ ई सॉलिड एलिमेंट आहे किंवा सॉलिड सबस्टन्स आहे एफ ई सॉलिड रिएक्ट विथ कॉपर सल्फेट सोल्युशन CuSO4 एक्विअस सोल्युशन असणार आहे CuSO4 एक्विअस सोल्युशन आहे या एक्विअस सोल्युशन बरोबर या एफईचे रिएक्शन होणार आहे मग रिएक्शन म्हणजे काय पण सांगू शकतो की एफई हा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट आहे या रिएक्शन मध्ये एफई हा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट आहे तर कॉपर सल्फेट या सोल्युशन मधील या एक्विअस सोल्युशन मधील कॉपर हा लेस रिएक्टिव्ह एलिमेंट आहे मग या ठिकाणी रिएक्शन होत असताना काय होणार आहे तर एफई मोर रिएक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेस द कॉपर एफई मोर रिएक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेस द कॉपर अँड टू फॉर्म द FeSO4 या ठिकाणी एफई हा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट आहे तो कॉपरला डिस्प्लेस करणार म्हणजे कॉपरच्या जागेवरती एफई सबस्टिट्यूट होणार आणि एफईच्या जागेवरती काय येणार आहे कॉपर येणार आहे मग या ठिकाणी प्रोडक्ट काय तयार होऊ शकतो कॉपर सॉलिड प्लस FeSO4 एक्विअस सोल्युशन तयार होणार कॉपर सॉलिड प्लस FeSO4 एक्विअस सोल्युशन तयार होणार मग या ठिकाणी कोणत्या टाइपचे रिएक्शन या ठिकाणी आपण शो केलेली आहे किंवा या ठिकाणी कोणत्या टाइपचे रिएक्शन झालेली आहे तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट रिएक्शन झालेली आहे कारण डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्येच काय होणार आहे तर मोर रिएक्टिव्ह एलिमेंट हा लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला काय करतो डिस्प्लेस करतो म्हणजे आयर्न नेल कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये ऍड केल्यानंतर त्या सोल्युशन मध्ये कोणत्या टाइपचे रिएक्शन आपल्याला पाहायला मिळालेले आहे तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन पाहायला मिळालेले आहे ठीक आहे मग या ठिकाणी मला सांगायचं आहे हे रिएक्शन डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे हे तुम्हाला माहीत झालेलं आहे पण आपल्याला या ठिकाणी पॉइंट काय स्टडी करायचा आहे की कॉपर सल्फेट या सोल्युशनचा कलर चेंज झालेला आहे मग कॉपर सल्फेट सोल्युशनचा कलर चेंज होतो म्हणजे या ठिकाणी पहा की या ठिकाणी हे जो कॉपर सल्फेट सोल्युशन आहे या सोल्युशनचा कलर कसा असणार आहे तर ब्ल्यू कलर असणार आहे या सोल्युशनचा कलर कसा असणार आहे ब्ल्यू कलर ज्यावेळेस कॉपर हा एलिमेंट या CuSO4 मध्ये आहे
सोल्यूशन का कलर कसा आहे ब्लू कलर आहे पण कॉपर सल्फेट या सोल्यूशन ची रिएक्शन एफई बरोबर झाल्यानंतर ना एफई हा कॉपरला डिस्प्लेस करणार आणि डिस्प्लेस केल्यानंतर ना या ठिकाणी जे एक्वियस सोल्यूशन तयार होणार आहे हे एक्वियस सोल्यूशन FeSO4 तयार होणार आहे. म्हणजे मला सांगायचं आहे की कॉपर सल्फेट या सोल्यूशन मधील कॉपर हा जो कंटेंट आहे हा कॉपर कंटेंट स्लोली त्या रिएक्शन मधून त्या सोल्यूशन मधून काय होणार आहे स्लोली रिमूव्ह होणार आहे. म्हणजे कॉपर सल्फेट या सोल्यूशन मधील कॉपर हा कंटेंट स्लोली काय होणार आहे रिमूव्ह होणार आहे आणि त्याच्या जागेवरती एफई हा डिस्प्लेस होणार आहे आणि मग या ठिकाणी FeSO4 तयार होणार आहे. म्हणजे कॉपरचं कॉन्सन्ट्रेशन स्लोली कमी होणार आणि एफईचं कॉन्सन्ट्रेशन या सोल्यूशन मध्ये इन्क्रीज होणार म्हणून कॉपर सल्फेट सोल्युशनचा कलर त्या ठिकाणी काय होणार आहे चेंज होणार आहे. म्हणून कॉपर सल्फेट सोल्युशनचा कलर त्या ठिकाणी चेंज होणार आणि ब्ल्यू कलरचं कन्वर्जन या ठिकाणी कशामध्ये होणार आहे तर ग्रीन कलर मध्ये होणार आहे. ब्ल्यू कलरचं कन्वर्जन कशामध्ये होणार तर ग्रीन कलर मध्ये होणार आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन वरती या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातील. जर तुम्हाला याच्यामध्ये काय शंका असेल काय डाउट्स असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता किंवा माझ्या पर्सनल नंबरला तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, थँक्यू.